तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी। सोमजय अपार्टमेंट मधील त्या अनधिकृत दुकानदाराविरोधात विनय वनारसे करणार अमरण उपोषण। महाड तालुक्यातील ग्रामपंचायत चांभारखिंड हद्दीतील सोमजय अपार्टमेंट मध्ये घर क्रमांक 471/4 सदनिका क्रमांक 3 मध्ये अनधिकृतरित्या दुकान व्यवसाय सुरू आहे। अपार्टमेंट मध्ये सुरू असलेल्या दुकानाविरोधात अपार्टमेंट मधील रहिवाशांनी तक्रारी अर्ज ग्रामपंचायतकडे सादर केले होते। याच अपार्टमेंट मधील रहिवाशी विनय वनारसे यांनी सदरील अनधिकृत दुकानाविरोधात ग्रामपंचायत व पंचायत समितीमध्ये तक्रारी अर्ज सादर केले। या अर्जांच्या प्रत्युत्तरात चौकशी झाल्यानंतर गटविकास अधिकारी यांनी अनधिकृत दुकान व्यवसाय बंद करण्यासाठी लेखी पत्राद्वारे ग्रामपंचायतीस अवगत केले। प्रशासकाने दुकानधारकास अनधिकृत दुकान बंद करण्याची सूचना दिली, परंतु सर्व प्रक्रियेनंतर ही दुकाने बंद होत नसल्याने विनय वनारसे हे महाड पंचायत समिती कार्यालयासमोर 20 जानेवारी 2022 रोजी अमरण उपोषण करणार आहेत। मी विनय विलास वनारसे चांभारखिंड महाड इथे राहतो। चांभारखिंड महाडमध्ये आम्ही सोमजय अपार्टमेंटमध्ये एकाने एक अनधिकृत दुकान चालू केलेले आहे। त्या संदर्भात मी ग्रामपंचायतमध्ये 9 महिन्यापूर्वी अर्ज दाखल केलेला होता। त्या संदर्भात त्या दुकानदारावरती दुकान बंद करण्याची एक नोटीस आली होती। त्यानंतर त्याने कोणत्याही प्रकारे दुकान बंद न केल्यामुळे पुन्हा ग्रामपंचायतमध्ये अर्ज केला होता। त्या संदर्भात दुसरी नोटीस येऊनसुद्धा दुकान बंद झालेलं नाही आहे। त्यानंतर मी प्रांतसाहेब बी डी ओ साहेब आणि तहसीलदार साहेब यांना पत्र व्यवहार केलेला आहे। सदर त्याला 3 वेळा मी स्मरणपत्रही दिलेले आहे। स्मरणपत्र देऊनसुद्धा कोणत्याही प्रकारे त्यांनी म्हणजे दुकानावरती कारवाई केलेली नाही आहे। मी स्मरणपत्रामध्ये उल्लेख केला होता की सदर जर कारवाई झाली नाही तर मी उपोषणाला बसणार आहे। तरी सदर त्यांनी कोणती कारवाई केली नाही आहे। ती केल्या नसल्यामुळे मी सदर गटविकास अधिकारी साहेबांना 20 जानेवारी रोजी उपोषणाची पत्र दिलेली आहे। तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी।